थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख यांनी त्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांच्या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला. शिक्षण, न्याय देण्याचे काम त्यांनी केले. अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. 84 गावाचा न्याय निवाडा करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली. स्वर्गीय भगत साहेबांनी अहोरात्र आपला देह बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्वांच्या पूर्ततेसाठी कारणे लावला. त्यांची मंगळवारी पुण्यतिथी होती. या निमित्त अनेक मान्यवरांनी त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, रतन शेठ भगत, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्न प्रभा घरत, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका दर्शना भुईर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, ज्योत्सना ठाकूर, गवाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, माजी सदस्य योगिता भगत, जितेंद्र म्हात्रे, मिन्नाथ फडके, अमृत भगत, श्रीधर भगत, हेमंत ठाकूर, रमेश घरत, गुलाब घरत, श्रीकांत घरत, सुहास मुंबईकर, राजेश खारकर, अनंत ठाकूर, प्रकाश भगत, अजय भगत, संजय भगत, जयवंत देशमुख, भाऊशेठ पाटील, वसंत पाटील, नंदराज मुंगाजी, माधव पाटील, सी एल ठाकूर, अमोक ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पाहिलं तर 99% आयुष्य हे समाजाकरता जातं. 1-5% सुद्धा त्यांनी मुलाबाळांकरता फॅमिलीकरता घालवलं नसेल, पण त्यांचं काम इतकं मोठं आहे. प्रत्यक्ष त्या काळामध्ये सोयीसुविधा नव्हत्या, आवड जास्त नव्हती, त्यामुळे दिसले नसेल, पण आज ते काम दिसायला लागले. आज त्याचं महत्त्व आपल्याला वाटायला लागलंय की नाही, त्यांनी हा पाया घातला नसता तर आपण इतकं मोठं आता जे सुरू करतोय, लॉ कॉलेज, आणखी कसलं सिनियर कॉलेज, ॲटोनॉमस कॉलेज, सी बी एस ई स्कूल, अमुक तमुक त्या ठिकाणी करतो, किंवा रयत शिक्षण संस्था इथं आली ती त्यांनीच आम्हाला आणलं. मला रयत शिक्षण संस्थेमध्ये जे जनरल बॉडी सदस्यकडून नेलं, तिथं सातारला कर्मीरांच्या पायाजवळ जे नेलं ते त्यांच्यामुळे मी तिथे गेलो, तिथं पोचलो. त्याच्यानंतर मला संधी जास्त मिळाली तर मी आणखीन पुढे गेलो. पण मूल जे आहे ते मूल विसरून आपल्याला चालणार नाही, आणि ते भगतसाहेबांचं मूल जे आहे ते या भागावर नव्हे, तालुक्यात नव्हे, जिल्ह्यावर आणि त्याच्या पालिकेपलीकडे सुद्धा गेलेलं आहे. आपल्यापर्यंतकडे आता ते साहित्य जास्त जे लिखाण जे आहे ते पोचत नाही. पुसलं तरी आम्ही कुणालाही वाचायला वेळ नाही आहे. सगळे जेमतेम टी व्ही आणि ह्याच्यातून काही येतील ताज्या ताज्या बातम्या त्या तुमचं आपण वाचत बसतो, ऐकत बसतो, आणि साहित्य पुस्तकं हे वाचायला वेळ मिळत नाही. पण काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, आणि त्या दृष्टीने जनार्दन भगत शिक्षण संस्थेची स्थापना होऊन ती आज ज्या प्रकारे मोठं काम करते आहे ते कामाच्या रूपानं भगतसाहेबांचा आजीवन संकल्प झालेली आहे. आणि मला खात्री आहे की आता आम्ही आमची जी पिढी आहे भगतसाहेबांची, दुसरी पिढी भगतसाहेब एक नंबर प्रत्युषेठ दीपा पाटील भगतसाहेब ही पहिली पिढी आपल्या दृष्टीने होत आहे. त्याच्यानंतर दुसरी पिढी आमच्या वयाची आहे, आज ती त्यातरी पोचली, जे 70-79 ती त्यातरी झाली, आजोबा झाले. तर त्याच्यानंतर येणारी पुढली पिढीसुद्धा असेल जे भगत त्याच्या वयाच्या याच्या असेल, त्याच्यानंतर नंतरसुद्धा आपण ही कामं करतो आहे. पुढली पिढी पिढ्यानपिढ्या त्यांचं नाव राहणार, त्यांचं काम राहणार आहे, आणि ते विस्तारित करायचं काम आपलं आहे. भगतसाहेबांच्या माध्यमाने त्यावेळेच्या प्रसिद्धीप्रमाणे त्यांनी केलं काम आपण जाऊन तर त्याचा विस्तार केला, ह्याच्या पुढल्या पिढीनं ह्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात ते काम करायचं आहे. खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली जी आहे ती सोडणार आहे, त्यांच्या आठवणी सांगायला तितक्या थोड्या आहेत.